मित्र मैत्रिणींनो नमस्कार। आज आपण पाहणार आहोत NPS बाबत महत्त्वाची माहिती, कारण आपल्या व्हिडिओचा जो टॉपिक आहे तो आहे अखेर कर्मचाऱ्यांचे NPS वरून OPS वर मार्गक्रमण, आणि केंद्र सरकारच्या ज्ञापनानुसार राज्य सरकारकडून सुद्धा याबद्दलची प्रक्रिया पूर्ण। तर याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तत्पूर्वी हे चॅनल सुरू करण्याच्या पूर्वी या चॅनलवर आपण नवीन असाल तर एज्युकेशनल मनोहर हे माझं यूट्यूब चॅनल आपण अगोदर सबस्क्राईब करून घ्या, आणि हा व्हिडिओ आपण पाहिल्यानंतर जास्तीत जास्त NPS धारक कर्मचाऱ्यांना आपण शेअर करा। चला तर आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। तर कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय पेन्शन योजनेचे समायोजन जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओल्ड पेन्शन स्कीम मध्ये करण्याची प्रक्रिया अखेर पूर्ण झालेली आहे। यामुळे आता कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन हाच एकमेव पर्याय उरलेला आहे। जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आता विकल्प देता येणार नसून राष्ट्रीय पेन्शन योजनेचे जुनी पेन्शन योजनांमध्येच समायोजन करण्यात येत आहे। देशामधील काही निवडक अखिल भारतीय सेवा म्हणजेच IAS अधिकाऱ्यांचे राष्ट्रीय पेन्शन योजना खात्याचे रूपांतर जुनी पेन्शन योजना म्हणजे GPS मध्ये रूपांतरित करण्याची सरकारची प्रक्रिया अखेर पूर्ण करण्यात आलेली आहे। यामुळे आता सदर अखिल भारतीय सेवांमधील अधिकाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे। हे अधिकारी किंवा कर्मचारी असतील OPS साठी पात्र। मग कोणते अधिकारी असतील? तर राष्ट्रीय पेन्शन योजना अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली तारीख दिनांक 22/12/2003 आणि दिनांक 1/1/2004 रोजी, किंवा नंतर सेवेत सामील झालेले परंतु ज्यांचे समायोजन राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये करण्यात आलेले आहेत अशा अधिकाऱ्यांना NPS रद्द करून जुनी पेन्शन योजना घेण्यास पात्र ठरविण्यात आलेले आहे। यामध्ये नागरी सेवा परीक्षा 2003, भारतीय वनसेवा परीक्षा 2003 व नागरी सेवा परीक्षा 2004 परीक्षेद्वारे निवड झालेल्या अधिकाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे। वरील परीक्षेद्वारे निवड झालेल्या अधिकाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना वरून जुनी पेन्शन योजनांचा पर्याय घेऊ इच्छितात अशा अधिकाऱ्यांनी दिनांक 30/11/2023 पर्यंत OPS चा पर्यायाचा स्वीकार करायचा आहे। याबाबतीत संपूर्ण प्रक्रिया करण्याचे आदेश संबंधित राज्य शासनास देण्यात आलेले आहेत। अधिकाऱ्यांनी जुनी पेन्शन योजनेचा पर्याय निवडल्यास सदर अधिकाऱ्यांच्या NPS मधील जमा रक्कम भविष्य निर्वाह निधी नियम 1955 नुसार कार्यवाही करण्यात येणार असून NPS मधील जमा रक्कम भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा करण्यात येणार आहे। राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये राज्य सरकारने दिलेल्या योगदानाची रक्कम परत राज्य सरकारच्या खात्यांमध्ये वर्ग केली जाईल। तर एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये NPS धारक कर्मचाऱ्यांमध्ये काही जे कर्मचारी आहेत त्याची NPS मधून OPS मध्ये डायरेक्ट कन्वर्जन करण्याची एक शासनाकडून दखल घेतली गेलेली आहे, आणि या पद्धतीची प्रक्रिया ही केंद्र सरकारच्या ज्ञापनानुसार राज्य सरकारकडून सुद्धा पूर्ण करण्यात आलेली आहे। आणि त्यामुळेच नक्कीच हा व्हिडिओ NPS धारक तशा कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरेल अशी मी एक अपेक्षा आजच्या व्हिडिओमध्ये करतोय। आणि म्हणूनच हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त NPS कर्मचाऱ्यांना आपण शेअर करा, आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला आपण विसरू नका। अशाच पद्धतीचे व्हिडिओची एक प्लेलिस्ट याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे, जिचं नाव आहे इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर। त्या प्लेलिस्टवर जाऊन आपण राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जे वेगवेगळे नियम आणि वेगवेगळ्या ज्या योजना निघालेल्या आहेत त्याबद्दलचे व्हिडिओ आपण पाहू शकता। त्यावर जाऊन आपण तेही व्हिडिओ पाहून घ्या। चला तर मी आपली आता रजा घेतो। माझ्या सर्व शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।